लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. इधर रेंज सारखी येते जाते मोबाईलला आणि काही गजला फरमाईश येऊ लागल्यात आम्हाला व्हॉट्सअपवरती. रेंज आली की अशी पटकन फरमाईश येऊ लागली आणि म्हणजे आधुनिकता ही जशी चांगली आहे तशी ती वाईटसुद्धा कशी आहे बघा. दाद द्यायची आहे पटकन, ती आता व्हॉट्सअपवर कशी देणार ना, ती तर अशीच द्यावी लागणार आहे. पण फरमाईश सांगताना तिथून कशी ओढून सांगणार ना, मग ती व्हॉट्सअपवर पाठवायची. पण रेंज अडथळा ठरती आहे. जसं आधी अडथळा असणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत्या, चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद आहे, रडूसुद्धा मोकळं शोकायचं नाही, काहीतरी अडथळा आहे ना. खलील जिब्रान जसं म्हणतो, पाण्यातला मासा जगातला सगळ्यात दुःखी प्राणी आहे कारण त्याचे अश्रूसुद्धा कोणाला दिसत नाहीत. तर ही तशी अवस्था प्रेमात असणाऱ्या माणसाची असते, चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद आहे. आणि त्याच्या आधीची जी होती रफ्ता रफ्ता, हां दिल के मेहमा हो गए, त्यातला एक फार सुंदर त्यातली गंमत बघा की आपसे फिर तुम हुए फिर तू का उन्वा हो गए. बरोबर आहे, मराठीमध्ये आपण ज्याला तू तुम्ही आपण असं जसं म्हणतो ना, तसं हे तू तुम आप, आपसे फिर तुम हुए, एवढे जवळ येत गेलोत की आपसे फिर तुम हुए, अजून जवळ आलोत की तूसे फिर तुमसे तू का उन्वा हुए, तूपर्यंत आलोत. म्हणून मराठीमध्ये म्हण अशी पडली की दुरुण डोंगर साजरे. बरोबर आहे, असं अपमानित होण्यापेक्षा पण प्रेमात बऱ्याचदा तो अपमानच महत्त्वाचा असतो हो, तो झाल्याशिवाय खरं प्रेम वाटतच नाही अशी गंमत असते. बरोबर आहे, त्याचा काही फरमाईशसुद्धा इथे येऊ लागलेले आहेत. निदा फाजली साहेबांच्या गजलेची फरमाईश आहे आणि अजूनही रेंज आल्यानंतर येतील माझ्याकडे काही. तर ही एक गंमत आहे, आधुनिक काळ जसा बदलला आणि जसं रफ्ता रफ्ता सांगितलं की बॉलिवूडमध्ये ही ती म्हणजे ओरिजिनल जो तर्स थी, हां तर ते ओरिजिनल हे आहे, ओरिजिनल हे आहे आणि तिथं सगळं तिकडं नकलीपणा असतो आणि त्या नकलीपणाला घाबरूनच बहुतेक बशर साहेब मुंबईला गेले नसावे. हे जर तिकडं गेले असते तर नाव झालं असतं, पण ही जी काव्यात मोडतोड झाली असती आणि त्याचं आधुनिकतेच्या नावाखाली सिनेमॅटिक लिबर्टी या नावाखाली त्याचं काहीतरी तोडफोड झाली असती तर ती बशर साहेबांना कधीच सहन झाली नसती. आणि म्हणून बशर साहेबांनी तेच म्हणून लिहिलं होतं की चाहते तो किसी पत्थर की तरह जील येते, की तिथं जाणं म्हणजे दगड होऊन पडण्यासारखं आहे. म्हणून इथं राहून मी मोम झालो तर कुणासाठी तरी प्रकाश देईल, ही भावना बशर साहेबांच्या आत होती आणि त्यामुळं या भावनेपोटी बशर साहेबांनी मला असं वाटतं की मुंबई नाकारली. आणि जसं तो तुम्ही काजोल आणि यांचा कोयला सिनेमा बघितला असेल, शाहरुख खान आणि काजोलचा, माहिती आहे कोयला सिनेमामध्ये एक आलेलं आहे गाणं, सासू की माला पे सिमरू में पीका नाम, हे त्या सिनेमात गेलं आणि त्या गाण्याची मातीत झाली. हे गाणं कधीच आहे माहिती आहे आपल्याला, हे संत मीराबाईनं लिहिलेलं आहे, सासो की माला पे सिमरू में पीका नाम, अपने मन की मैं जानू और पीके मन की राम. हे एवढं सुंदर काव्य, पण तिथं तो चित्रपटामध्ये गेलं आणि त्या गाण्याचा पचका झाला. तर असं होऊ नये म्हणून या लोकांनी आपलं आपल्याच लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि ते चांगलं राहिलं पाहिजे. प्युअर गोष्ट तिकडं जाता कामा नये, की आताचा जो काही धिंगाणा बॉलिवूडमध्ये सुरू आहे तो आपण सगळे बघतोच आहोत, त्यामुळं हे शुद्ध राहणं गरजेचं आहे आणि अशा शुद्ध गजला आम्ही त्यामुळे तिथे निवडलेल्या आहेत. ऐकूयात ज्ञानांतरची फरमाईश आहे कार्यक्रमाची साहेबांची. आधीच व्हॉट्सअपला फरमाईश येऊन की कार्यक्रम करतोयस ते हे ऐकायलाच हवं. थोडी मुश्किल है दर्ज है सारी, लेकिन कोशिश करता हूँ की आप सामने जी. गमने दे गम सानी दानी दे गम रे निरे सानी दानी नदी सगम दानी दे गम रे निरे आ
न उड़ायो ठोकरों से न उड़ायो ठोकरों से न उड़ायो ठोकरों से मेरी खाके कब्र जालिम न उड़ायो ठोकरों से मेरे खाके कब्र जालिम यही एक बची है मेरे प्यार की निशानी फासले ऐसे भी होंगे फासले ऐसे भी होंगे फासले ऐसे भी होंगे फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था फासले ऐसे होंगे फासले फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था सामने बैठा था मैं और वो मेरा न था फासले ऐसे होंगे फासले उनका मेरा स्कूल है
खुद चढ़ा रखे तन पर अजनबियत के गिला अजनबियत के गिलाफ अजनबियत के गिलाफ अजनबी 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 खुद चढ़ा रखे पर अजनबीयत के गिला भूल जाने के सिवा अब कोई भी चारा था भूल जाने के सिवा अब कोई भी चारा था लाइमलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइमलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.